नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपले स्वागत आहे प्रोग्रामिंग ज्ञान गम मराठी यूट्यूब चॅनल मध्ये। तर आजचा आपला विषय आहे स्विच केस स्टेटमेंट्स। तर हे स्विच केस स्टेटमेंट्स काय ते आज आपण बघणार आहोत। तर चला सुरू करूयात। तर हे जे स्विच केस स्टेटमेंट्स आहेत ह्या कंट्रोल स्टेटमेंट्सच्याच ग्रुपला बिलॉंग करतात। तुम्ही जर इफेल्सचा व्हिडिओ नसेल बघितला तर तो पहिले जाऊन बघा, तिथे तुम्हाला कळेल सगळं। आणि मग इथे या, म्हणजे मी तुम्हाला एक बेसिकली सांगतो, पूर्ण प्लेलिस्ट फॉलो करा। तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, स्विच केस स्टेटमेंट जे आहे त्या इफेल्स सारख्याच आहेत आणि ते इफेल्सच्याच ग्रुपला बिलॉंग करतात कंट्रोल स्टेटमेंटच्या। तर त्या इफेल्स सारख्याच आहेत, फक्त इफेल्समध्ये आपण केस बेस्ड काम नाही करत, इफेल्समध्ये आपण कंडिशन बेस्ड काम करतो आणि ह्याच्यामध्ये आपण केस बेस्ड कामं करतो। तर स्विच केसमध्ये कशी कामं करायची ते आज आपण बघू। तर मित्रांनो, पहिले एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घ्या, युजर कडून इनपुट घ्या त्या व्हेरिएबलचं, किंवा तुम्ही स्वतः स्टॅटिकली डिक्लेअर करा। तर आता इथे मित्रांनो, इथे आपल्याला यायचं स्विच आणि टॅप टॅप हिट करायचं किंवा एंटर हिट करायचं। मी टॅप हिट करतो। तर मित्रांनो, इथे आपल्याला एक्सप्रेशन जिथं लिहिलंय तिथे आपल्याला चॉईस टाकायचं आपला व्हेरिएबल। तुम्ही या व्हेरिएबलचं नाव काही पण घेऊ शकता। तुम्ही पहिल्या व्हिडिओ पासून बघत या मित्रांनो, म्हणजे तुम्हाला सी हक्क समजेल। तर आता इथे आपण आपला व्हेरिएबल घेतोय, इथे पास करतोय आपण स्विचच्या फंक्शनला। तर आता मित्रांनो, आपल्याला काय करायचंय मी तुम्हाला सांगतो। तर इथे आपल्याला लिहायचं केस। आपण मी जसं की तुम्हाला सांगितलं, आपण इथे केस बेस्ड काम करतोय। तर आपल्याला लिहायचंय केस। आणि आता इथे समजा आपली व्हॅल्यू असली 24, कोलन द्यायचंय, त्याच्यानंतर एक टॅप द्यायचा आणि इथे तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही लिहू शकता। मी इथे प्रिंट करतोय जस्ट। तर इथे आता समजा 24 नंबर असेल तर 24 प्रिंट करा। त्याच्यानंतर आता इथे अजून एक, आता इथे समजा सॉरी मित्रांनो, इथे नव्हतं करायचं आपल्याला, ऍक्च्युअली खाली करायचं होतं। तर आता इथे आपण हे रिप्लिकेट करू ही लाईन। आणि आता इथे समजा कुणी 64 टाकला तर इथे 64 प्रिंट करायचा, नाही 94 नाही। आता इथे समजा कुणी 73 टाकला तर इथे आपल्याला 73 प्रिंट करायचं आहे, 73। तर मित्रांनो, हे सगळे केस बेस्ड आहे। म्हणजे आता समजा व्हॅल्यू 24 असली तर 24 प्रिंट होईल, व्हॅल्यू 64 असली तर 64 प्रिंट होईल, व्हॅल्यू 73 असली तर 73 प्रिंट होईल, असं होईल। ते म्हणजे व्हॅल्यू बेस्ड काम आहे, केस बेस्ड काम। तर आता मी जसं इथे रन करतो 24 आपलं सॉरी हा प्रोग्राम, तर इथे जसं की तुम्ही बघू शकता इथे सगळे प्रिंट स्टेटमेंट आले, सगळ्या केस मधले व्हॅल्यू एक्झिक्युट झाल्या। काय एक्झिक्युट झाला? आपण ब्रेक स्टेटमेंट लिहिलेली होती। तुम्ही जर प्रिव्हियस लेक्चर बघितलं असेल आपलं, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंट सांगितलं होता। तर आपल्याला जेव्हा ती स्टेटमेंट इमिजिएट ब्रेक करायची असते तेव्हा आपण ब्रेक वापरतो, आणि कंटिन्यू केव्हा वापरतो ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे, तो व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो। तर आता इथे आपण ब्रेक लिहू। ब्रेकने काय होईल, ही कंडिशन ट्रू ठरली आणि ही तिथेच ब्रेक होईल, खाली खाली नाही जाणार। तर आपल्याला प्रत्येक ह्याच्या खाली ब्रेक लिहायचं आहे, इथे पण ब्रेक। तर मित्रांनो, आता मी रन करतो हे रीरन, बघा इथे 24 येते। आता आपण इथं ब्रेक लिहिल्यामुळे 24 येते, ब्रेक काढला असता तर ती सगळ्या कंडिशन प्रिंट झाल्या असतात। तर आता इथे आपण व्हॅल्यू चेंज करून दाखवतो। मी तुम्हाला समजा इथे 73 घेतला आपण व्हॅल्यू आणि परत रीरन केलं तर इथे 73 येते। परत आता इथे 64 घेतलं तर आय थिंक येणार 64 येणार। आता आपण रन करू। तर मित्रांनो, इथे 64 पण येते। आता इथे समजा प्रत्येक रन करतो मी, आता इथे समजा युजरनी काहीतरी 101 हा नंबर टाकला, 101, परत रन केलं काहीच नाही होते। त्यासाठी आपल्याला एक डिफॉल्ट नावाचा केस असतो। समजा युजरने काहीतरी वेगळंच टाकलं तर हा डिफॉल्ट केस फायर होईल। हे कसं होईल? डिफॉल्ट लिहायचं, कोलन द्यायचा, टॅप द्यायचा एक आणि इथे प्रिंट। आणि मित्रांनो, इथे तुम्हाला तुम्हाला लिहायचंय जे तुम्हाला एक्झिक्युट करायचं जेव्हा युजर
काहीतरी वेगळंच टाकल, जे नंबर आपल्या केस मध्ये नाही ते समजा युजरने टाकले तर काय होईल, तर इथे येईल इन व्हॅलिड इनव्हॅलिड नंबर. सपोज इथं लिहिलं आपण इनव्हॅलिड नंबर, आणि आता इथे आपण रिरन करू. तर आता इथे समजा युजरने कोणता तरी वेगळाच नंबर टाकला जो आपल्या केस मध्ये नाहीये, तो काय येईल इनव्हॅलिड नंबर. तर मित्रांनो तुम्हाला स्विच केस समजला असेल मी हे आशा करतो. आणि मित्रांनो मला तुमचं एक सजेशन हवं होतं की मी स्विच केस सॉरी मी गो टू स्टेटमेंट घेऊ की नको, गो टू स्टेटमेंट घेऊ की नको, कारण गो टू एवढं युजफुल नाहीये आणि ते शिकलं तरी त्याचा काय फायदा नाही. मित्रांनो नक्की कॉमेंट्स मध्ये कळवा मी गो टू घेऊ की नको पुढच्या लेक्चरमध्ये. पण पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला असाइनमेंट देणार आहे, गो टू नाही देणार आहे. तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. Give me reasons to doubt.